शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. पुलटो चेंडू आणि चेंडूचा समाचार घेतलाय आणि चेंडू पाठवलाय सी मारेशी पार सात धावेस साठी. बिग बिग रोहित मोहित षटकार. इथे मात्र सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली रोहित भोईरच्या माध्यमातून. धाव फलकावरती धावा लागल्या त्या पस्ती धावा लागल्यात. पाहूया राईट मोर द विकेट सामना करतो रोहित भोईर. इथे मात्र अजून एक मोठा फटका रोहित भोईर नावाचा वादळ जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सागाव संघ हा खूप मजबूत संघ असेल. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या एक एक चार धावा. मी म्हटलं होतं जोपर्यंत रोहित भोईरचं वादळ मैदानामध्ये आहे तोपर्यंत सागाव संघ हा खूप चेंडू आणि मैदानावरती 41 धावा लागल्यात. पाहूया तिसरा चेंडू रोहित भोईरसाठी आणि अजून एक चेंडू जातोय सीमारेषा पार. रोहित भोईर षटकार. इथे मात्र रोहित भोईर नावाचं वादळ जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत राईट रायता संघाला गोलंदाजी मात्र इथे काय कर 47. पाहूया चौथा चेंडू रोहित भोईरसाठी आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि इथे काय करताय बॅक टू बॅक 3 षटकार आले रोहित भोईरच्या माध्यमातून. इथे मात्र काय करताय 5 चेंडू मध्ये 5 षटकार टाकले या रोहित भोईरने. रोहित भोईरनी आता पाचवा चेंडू राईट ओव्हर द विकेट सामना करत. इथे उलटा चेंडू अजून एक चेंडू गेलाय सीमारेषे पार. रोहित भोईर ब्रँड षटकार. इथे मात्र 6 चेंडू 6 षटकार लगावलेत या फलंदाजांनी. टाळ्या झाल्या पाहिजेत. डोळ्याचं पार न फेरणारा हा फलंदाज अक्षरशः डोळ्यातून एक रोहित भोईरनी आता पाचवा चेंडू राईट ओव्हर द विकेट सामना करत. इथे उलटा चेंडू अजून एक चेंडू गेलाय सीमारेषे पार. रोहित भोईर ब्रँड षटकार. इथे मात्र 6 चेंडू 6 षटकार लगावलेत या फलंदाजांनी. टाळ्या झाल्या पाहिजेत. डोळ्याचं पार न फेरणारा हा फलंदाज अक्षरशः डोळ्यातून एक टिंबर सुंदर. आता लास्टचा चेंडू असेल. पाहूया लास्टचा चेंडू. इथे अजून एक मोठा फटका आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार 6 धावेसाठी आणि 50 धावा कंप्लीट झाल्यात.